शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र आता स्वतः शरद पवार यांनी चर्चेला पूर्णविराम देत आपण कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शरद पवार पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करू नका, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक 2019 तयारीसाठी जागांच्या आढावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सोशल मीडिया व राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र याबाबत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच पार्थ यांच्या उमेदवारीवरती अनुकूल नाही आहेत, तर अजित पवार यांनी याबाबत बोलणे टाळले आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2019 तयारीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खासदार शरद पवार म्हणाले की जर पवार घराण्यातील सर्व सदस्यांनी निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी व केव्हा मिळणार, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित करत पार्थ पवार याच्या उमेदवारीस तूर्तास तरी नकार दर्शवला आहे.